मित्रांनो आज आपण आपल्या आसपासच्या वस्तूंच्या मदतीने शिक्का म्हणजेच ठसा स्टॅम्प उमटवून तयार करण्याच्या आकृतीबंधाशी संबंधित मजेदार उदाहरणं पाहूया अरे विनी काय झालं काय विचार करत का आहेस आई मला माझ्या चित्रकलेच्या वहीमध्ये शिक्के म्हणजेच ठसे स्टॅम्प उमटवून एखादा चांगला आकृतीबंध बनवून उद्या शाळेत दाखवायचा आहे ओ तुला शिक्के स्टॅम्प उमटवून पॅटर्न बनवायचं आहे हो मम्मी पण मी शिक्क्यांद्वारे सोपा आकृतीबंध बनवण्यासाठी कोणत्या वस्तूंचा उपयोग करू विनी बघ जरा ह्या कोणत्या भाज्या आहेत ही तर भेंडी आणि कांदा आहे अरे हो मॅमनी सांगितले होते की शिक्का उमटवून पॅटर्न बनवण्यासाठी आपण भाज्यांचा वापर करू शकतो बरोबर बोललीस तर आता आपण हा छोटा कांदा असा मधोमध चिरूया आता कांद्याच्या दोन तुकड्यांना वेगवेगळ्या रंगामध्ये बुडवून त्याचे कागदावर ठसे उमटवून छानसे आकृतिबंध तयार करूया कांद्याच्या ठशांचा आकृती बंद कसा कांद्याचे दोन्ही तुकडे दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवून ह्या कागदाच्या चारही बाजूंना असे शिक्के उमटवूया घे झाला आकृती बंध तयार अरे हो आता इथे कागदाच्या मधोमधही कांद्याचे शिक्के उमटवूया वाह विनी मम्मी कांद्याच्या ठशांनी अजून कुठला आकृतिबंध बनू शकतो का हो विनी बघ कांद्याचे असे पाच ठसे मग त्यावर वेगवेगळ्या रंगांचे सहा ठसे आणि सगळ्यात वर वेगळ्या रंगाचे सात ठसे उमटवूया आता कांद्याचे चार सरळ ठसे मग चार तिरके ठसे उमटवून नाव देखील बनवू शकतो अरे वा मम्मी आपण कांद्याच्या ठशांनी फुगे बनवू शकतो का हो विनी कांद्याचे सहा तुकडे वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवून असे कांद्याचे ठसे उमटवून फुगे बनवू शकतो आता या फुग्यांना दोऱ्याने बांधलेले दाखवण्यासाठी अशा रेषा काढूया वा हा आकृती बंध तर खूपच सुंदर दिसतोय हो मम्मी आपण कांदा आणि भेंडी या दोन्ही ठशांचा उपयोग करून आकृतिबंध बनवू शकतो का हो 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 विनी चल शिकवते बघ विनी सगळ्यात आधी आपण कागदावर असे चित्र काढूया अरे हे तर फुलदाणीसारखे दिसतंय हो हे फुलदाणीचंच चित्र आहे आता आपण कांदा आणि भेंडीचे ठसे उमटवून असे एक फूल बनवूया मम्मी इथे पाच फांद्या आहेत म्हणजे आपल्याला अशी पाच फुलं बनवायची आहेत का हो विनी पण आपण दुसरं फूल बनवण्यासाठी दुसऱ्या रंगामध्ये बुडवलेला कांद्याचा तुकडा घेऊ आणि त्याचे ठसे उमटवून असे दुसरं फूल बनवूया आता पुन्हा हा आकृतीबंध परत करायचा आहे का हो विनी आता पहिल्या फुलासारखं तिसरं फूल बनवायचं आहे हो आणि दुसऱ्या फुलासारखं चौथं फूल बनवूया आता इथे शेवटचं फूल कसं बनवायचं हा आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी शेवटचं फूल पहिल्या आणि तिसऱ्या फुलासारखंच बनवूया वाह शाब्बास विनी चल आता फुलदाणीवर भेंडीचे ठसे उमटवून आकृतीबंध बनवूया आपण फुलदाणीच्या ह्या पट्टीवर ठसे उमटवूया हो तर भेंडीच्या दोन्ही वेगवेगळ्या रंगाच्या तुकड्यांचे ह्या आकृतीबंधामध्ये ठसे उमटवूया अरे वा ही फुलदाणी तर खूपच सुंदर वाटतेय हो विनी चल आता तू तु तु तुझ्या चित्रवहीत तुझ्या आवडीच्या वस्तूंच्या शिक्क्यांद्वारे सोपे पॅटर्न बनव मी स्वयंपाक करायला जाते ठीक आहे मम्मी मुलांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या आसपासच्या वस्तूंच्या मदतीने शिक्का म्हणजेच ठसा स्टॅम्प उमटवून पॅटर्न बनवण्याशी संबंधित मनोरंजक उदाहरणं पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण आठवड्यातील वारांची ओळख करून घेऊया